ठीक आहे, तुम्ही जरा हे काय काय जी कामं आहेत ना ते लिहून घ्या, कुठली कुठली लगेच होणारी आहे ती लगेच करू आपण, समजले का? मला माहित आहे तो विषय, तुम्ही तर मला माहित आहे. पालनपूरचा विमानतळ काय बंद कुठे चालू आहे ना? ते काय काढायचं का? चिमणी ना, चिमणीचं आता काय ते कोर्टात मॅटर आहे ते काढायला सांगितलं. विखे पाटील साहेबांनी स्पष्ट शब्द दिलेला आहे की आम्ही हंगाम संपण्याची वाट पाहत आहोत आणि हंगाम संपल्या संपल्या काढतो असं कारण दिलंय. पाणी पाच पाच दिवस काय करायचं ते सांगा तुम्ही. काम पूर्ण झालेलं नाही. एक मिनिट, माझी ती इच्छा आहे नाहीतरी इतर दोस्तू मी नाही करणार ना. तुम्ही सगळं लिहून द्या त्यांना आणि बाबा हे आपल्याला कामं करायचे ते करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता तुम्हाला बोलवून घेतलं की नाही मी, म्हणजे तुमचं काम करणार आहे. जेव खाऊ घातलं वर्षाला गेले का? जाऊन अच्छा तुमच्या इथे उभा राहा फोटो साहेब. मुख्यमंत्र्यांना सोलापूरहून येऊन भेट देण्यासाठी हे पायी चालत आले होते, त्यांच्याशी नक्की वाचित करणं. मला सांगा तुम्ही सोलापूर काय होतं नक्की? सोलापूरमध्ये कुठला व्यवसायच नाही आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. 6 दिवसाला 5 दिवसाला फक्त 2 तास पाणी, नोकऱ्या नाहीत, विमानतळ बंद आहे, आयटी पार्क नाही. आज एक 10-15-20 वर्षापूर्वी असं म्हणत होतो की महारोगी दाखवा 1000 रुपये मिळवा. आमच्या सोलापूरमध्ये जे सगळी जेवढी बी सुशिक्षित घरं आहेत त्यांच्या घरातली मुलं नोकरीसाठी पुणे मुंबई हैदराबाद बेंगलोरला गेली नाही असं एक घर दाखवा, मी 1 लाख रुपये द्या आता आला आहे. ही अशी एवढी बिकट अवस्था आमच्या सोलापूरची आहे. जे सोलापूर आशिया खंडाचं मॅन्चेस्टर आणि ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ब्रिटिशांची आर्थिक राजधानी, सोलापूरला 1939 साली सोलापूर ते जळगाव रेल्वे मंजूर केलेलं ते झालेलं नाही आहे. कुठलीच कामं होत नाहीत. जलवाहिनी 18 वर्षापासून पेंडिंग आहे. गडकरी साहेबांनी 850 कोटी दिले ओव्हरब्रिजसाठी, ते पेंडिंग आहे. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी 350 कोटी पाण्यासाठी दिले, हेही झालं नाही. पूर्ण कुठल्याही माणसाला नोकरीच नाही तर माणूस जगेल कसा? या सगळ्या गोष्टी आम्ही करून बसलो, कोणाचं लक्ष नाही आणि कोणीही येत नाही. शेवटी मग ठरवलं की आपलं काय का होईना, एक आत्मक्लेश करून आपण सगळं महाराष्ट्राचा आहे.